नमस्कार, मी श्वेता आरज। पेशाने डॉक्टर असलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला ताफा थांबून अपघातग्रस्त तरुणाची मदत केली आहे। गुरुवारी दुपारी पोंडा शहरापासून 35 किमी असलेल्या खांडेपाडा येथे मुख्यमंत्र्यांनी कौतुकास्पद काम केलं। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी जात होते, त्यावेळी खांडेपाड पुलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला। त्यावेळी त्यांच्यातील डॉक्टर जागा झाला आणि त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले। यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या तरुणाची आस्थेने चौकशी केली, तसे तत्काळ अपघातग्रस्त तरुणाला उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले। मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे काही क्षणातच रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहोचली। जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले। या कौतुकास्पद कामगिरीमुळे खांडेपारा आणि आजूबाजूच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव होतोय। दरम्यान याआधीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 2 वेळा रस्त्यात अपघातग्रस्त चालकांना ताफा थांबून मदत केली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।